खालापूर तालुक्यातील चौकजवळील इरशाळ गडावर असणाऱ्या आदिवासी वाडीवर बुधवारी रात्री साडे अकराच्या सुमारास डोंगराचा एक मोठा भाग कोसळून अनेक घरे मातीच्या ढिगाराखाली गाडली गेल्याची भयंकर घटना घडली यामध्ये बारा जणांचा मृत्यू झाला असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे घटनास्थळी मोठ्या प्रमाणात शासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्था मदत कार्यासाठी दाखल झाल्या असून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे बुधवारची रात्र इर्षाळवाडीतील रहिवाशांसाठी काळ रात्र ठरली रात्री अकराच्या सुमारास डोंगराच्या वरच्या बाजूने मोठा आवाज झाल्याने गावातील मंदिरात असलेल्या तरुणांनी तात्काळ आरडाओरड करून ग्रामस्थांना सावध करण्याचा प्रयत्न केला ज्यांनी आवाज ऐकला ते गावाच्या बाहेर आले पण तोपर्यंत वेगाने मोठ्या प्रमाणात मातीचा ढिगारा खाली येऊन अनेक घरांवर पडला होता शासकीय यंत्रणा तहसीलदार पोलीस विभाग तसेच खोपोलीमधील अपघातग्रस्त मदत टीम यशवंती हायकर्स तसेच इतर सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री गिरीश महाजन दादा भुसे पालकमंत्री उदय सामंत आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह अन्य लोकप्रतिनिधींनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला आत्तापर्यंत नव्वदहून अधिक जणांना वाचवण्यात यश आले असून बारा जणांना दुर्दैवी मृत्यू आले आहेत दरम्यान चौक दूरक्षेत्र येथे कंट्रोल रूम तयार करण्यात आले असून मदत कार्यासाठी आठ एक शून्य आठ एक नऊ पाच 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 चार हा हेल्पलाईन नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टी व्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट